देतो सगळ्यात महत्त्वाचा अंदाज आहे. तर शेतकऱ्यांनो दिनांक 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर हा पाऊस जास्त कोणत्या भागात पडणार आहे ते तुम्हाला सांगतो. हा पाऊस यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, नाशिक आणि नंतर औरंगाबाद या विभागामध्ये जास्त पडणार आहे. तसेच त्याच्यापेक्षा थोडा कमी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये 2 दिवसात फक्त येऊन जाईल. तरी तुमच्या पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात 5 आणि 6 तारखेला तो पाऊस येईल आणि 2 आणि 3 तारखेला एकदा थोड्या प्रमाणात येऊन जाईल. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं आलेलं सोयाबीन ज्या सुड्या घातलेल्या आहेत त्या सुड्या तुम्ही झाकून ठेवाव्या, कारण की यामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वारं देखील राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या सुड्या व्यवस्थित बांधून ठेवाव्या. तसेच इथं मकाचं पीक देखील आहे. सर्व शेतकऱ्यांना आपण आपलं मकाचं पीक आणखी 2-3 दिवस बाकी आहे, 2 तारखेच्या आत सर्व त्याची तयारी करावी. तसेच या भागामध्ये कापसाचं प्रमाण खूप आहे, आपला कापूस वेचणीस आलेला आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपण आपला कापूस वेचणी करून घ्यावे व आपलं आलेलं पीक वाचवावे. ही हा संपूर्ण हा झाला शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज. तर सुरुवातीला माझं सांगतो, परिचय देतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डग. आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं, पण एक विशेष आहे. आत्ताच आमदार साहेबाला मी संतोषजींना बोलताना मी म्हटलं की आमदार साहेब, आत्तापर्यंत म्हणलो आमचे इथले जितके आमदार आहेत त्यांची आतापर्यंत माझी त्यांची भेट देखील नाही झाली आणि तुमची माझी प्रत्येक स्टेजवर कधी गेलो की तुम्ही आपणची भेट होती. म्हणून म्हणलो खरं तुम्ही खूप सतर्क आहेत. म्हणजे मला दिसत्या मी एवढा हवामानाचा अंदाज देतो म्हणून हे तुमचा तर अंदाज सहजच काढू शकतो. तर तसं मी त्यांना आता बोलता बोलता सहज म्हटलं. पण माझं नाव पंजाब उत्तमराव डक आहे. काय झालं, महाराष्ट्रातल्या खूप लोकांना असं वाटायचं एखादी पंजाबची संस्था आहे आणि ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करते. तसं काही नाही, माझं नावच आहे पंजाब, पंजाब उत्तमराव आडनाव डक आहे. मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शिलू तालुक्यातील गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. मी अंशकालीन शिक्षक आहे, जिल्हा परिषद शाळेत 2011 पासून अंशकालीन शिक्षक म्हणून काम करतो. पण 2017ला आम्हाला शासनानं संख्या अभाविष्टी दिलेला आहे. पण मी नंतर काय करतो या विषयाकडे कसं वळवलं सांगतो की 1995ला काय झालं की भारत, सुरुवातीला आधी माहिती सांगतो तुम्हाला, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. 80% लोक शेती करतात, 50% लोकांची शेती कोरडो आहे, 30% लोकांची शेती बागायती आहे. पण 50% जी लोकांची शेती आहे त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस ही पिके घेतली जातात. जर पावसानं 10 दिवस उशीर केला तर फक्त नुकसान शेतकऱ्यांचं होतं. म्हणून काय झालं, शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी कोणीच तयार नव्हतं, शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज देणारा कोणीच नव्हतं. आमदार साहेब पहिलं काय करायचे, पेपरला अशी बातमी दाखवायची, एखादा शेतकऱ्याचं चित्र दाखवायचे प्रसार माध्यमातून, प्रिंट मीडियामधून, एक शेतकरी असा ढगाकडे बघत चाललाय असं चित्र दाखवायचे. पण मी ते चित्र बंद केलं. आता इथून पुढे शेतकऱ्याला माझ्या ढगाकडे बघण्याची गरज नाही. मी इथून पुढे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, त्यांना पाऊस म्हणजे ढगाकडे बघण्याची गरज पडू देणार नाही. त्यांना मी 15 दिवसांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकत जाईल, त्यांना बघावं लावून तर मोबाईलच बघत जा आणि तुम्ही तुमचं नुकसान वाचवत जा असं मी आता करणार आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हार मानत नाही. आता 2 वर्ष झालं
ये कोरोना काल होता या कोरोना काळामध्ये या लॉकडाऊन मध्ये या देशातील सगळ्या कंपन्या बंद झाल्या बंद केल्या बंद करण्यात आल्या परंतु दोनच अशा कंपन्या त्या मात्र चालू राहिल्या त्याच्यामध्ये एक माझ्या शेतकऱ्यांची कंपनी माझ्या बळीराजाची कंपनी माझ्या काळ्याच्या लेकराची कंपनी ती मात्र कधीच बंद होणार नाही सगळ्यांना पुरवण्याचं काम फक्त शेतकऱ्यांचीच कंपनी आणि दुसरी कंपनी कोणती चालू राहिली एक मध्ये डॉक्टर आणि त्यांचे मेडिकल या दोनच कंपन्या भविष्यामध्ये खूप संकट येतील फक्त तारणार कोण तर एक तर शेतकरी टाकणार तारणार आणि दुसरं हे सगळं डॉक्टर तारणार कारण की भविष्यामध्ये आणखीन संकट येणार फक्त कोण तारू शकेल तर या दोनच कंपन्या तारू शकतात म्हणून म्हणतो शेतकरी हा राजा राजा आहे आणि राजात राहणार काय झालं होतं 1995 ला परिस्थिती अशी होती मुंबईहून मान्सून आला की आपल्याकडे 3 दिवसात द्यायचा आणि सगळे शेतकरी आपली पेरणी करायचे सगळे व्यवस्थित पेरणी करायचे सगळ्यांची पेरणी व्हायचे पण नंतर काय झालं की 96 नंतर जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढली मोठे मोठे उद्योगधंदे वाढले मग काय झालं मोठे मोठे उद्योगधंदे वाढल्याच्या नंतर शहरं वसली झोपडपट्ट्या वाढल्या मग जिथं जिथं मोठी शहरं वसली MIDC वाढल्या तिथं जी पडीत जमिनी होत्या तिथली झाडे तोडल्या गेली मग काय झालं निसर्गानं आपलं रोद्ररूप दाखवायला सुरुवात केली निसर्ग रुसला शेतकऱ्यावर सगळ्यावर रुसला शेतकऱ्यावर नाही तर संपूर्ण जनतेवर रुसला कारण की तुम्ही सगळे झाडं तोडली मग काय झालं की 2001 ची परिस्थिती सांगतो मुंबईला मान्सून आला की तुम्ही सगळे शेतकरी इकडे पेरणीची तयारी करायचे पण काय व्हायचं तुमच्या निसर्ग नाराज झाला तो पाऊस गुजरातकडे निघून जाऊ लागला अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 2001 ला हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या पण असं शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम कोणी उभा राहत नव्हतं मग त्यावेळेस 1999 ला सुद्धा मी अंदाज देत होतो पण मी त्यावेळेस लहान असताना माझी जास्त मध्ये शेतकऱ्यांसोबत भेट झाली नाही काय झालं की मी 8वीला होतो 8वीला असताना मी त्यावेळेस काय करायचं सरला म्हणायचं सर त्यावेळी शाळेचा टाइम असायचा 10 ते 4 आणि शाळेचा टाइम 10 ते 4 असताना की सरला म्हणायचं सर आमच्या इथं 4 गावची मुलं यायचे पिंपळगाव हिस्सी या करंजी इकडली मुलं आमच्या शाळेत शिकायला यायचे मग सरला म्हणायचं सर 4 वाजता आधी तुम्ही शाळा आपली 10 मिनिट लवकर सोडा कधी कधी कशामुळं की आता पाऊस येणार आहे मग सर काय करायचे त्यावेळेस माझं ऐकत होते त्यांना मी सांगायचो की हे मुलं तिथं वड्याला पाणी येत आहे मग त्या वड्यातून पाण्यातून जातात मग सर ऐकायचे म्हणजे मी 8वीला असताना सुद्धा हवामानाचा अंदाज सांगत होतो पण त्यावेळेस म्हणजे प्रसार माध्यम नव्हते आपले सोशल मीडिया एवढा नव्हता पण काय झालं प्रिंट मीडिया मार्फत सोशल मीडिया मार्फत आज मी सगळ्या शेतकऱ्यापर्यंत इथं पोहोचू शकलो म्हणून खरंच मी म्हणतो पत्रकार बंधूला प्रिंट मीडियामधून सोशल मीडियामधून मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलो आणि सगळ्यांचा जर नुकसान वाचण्यामध्ये कोणाचा हिस्सा असं तर तुमचा देखील खूप सिंहाचा वाटा आहे म्हणून हे तुम्हाला इथं सांगू इच्छितो तसे मग काय झालं की 2000 मी या विषयाकडे कसा वळलो काय झालं 1995 ला मी आणि माझे वडील काय करायचं आम्ही TV च्या बातम्या बघायचं ह्या बातम्या कशामुळे बघायचं की त्यामध्ये अंदाज देत असायचे आणि बातम्या असायच्या इंग्रजी आणि हिंदी असायच्या त्या असायच्या मुंबईहून असायच्या आणि दिल्लीहून असायच्या मग DD नॅशनलच्या बातम्या असायच्या त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज कसा सांगायचे एक लेडीज यायची ती म्हणायची महाराष्ट्र में छिटे गिरने की संभावना है कई कई जगहों पे छिटे गिरेंगे कई जगहों पे बारिश होगी असं 95 ला म्हणायचे आणि तसे त्या बातम्या झाल्या की इंग्रजी बातम्या असायच्या मग इंग्रजी बातम्यामध्ये अंदाज कसं सांगायचे रेन एक्सपेक्टेड हिट वेवी कोस्टल कर्नाटका आंध्र तामिळनाडू हरियाणा पंजाब रॉयलसीमा संपूर्ण याचे नावं घ्यायचे मग मी माझे वडील आम्ही काय करायचो चर्चा करायचो मी म्हणायचो भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत मग हे अंदाज कसा असतो वडील म्हणायचे असाच अंदाज असतो म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग त्यावेळेसपासून अशी जिद्द ठरवली त्यावेळेसपासून म्हटलं इथून पुढं अभ्यास करायचा मग 1997 ला मी काय केलं
परभणीला सिडॅक कॉम्प्युटरचा कोर्स केला होता. फक्त सॅटेलाइट बघण्यासाठी मी परभणीला अपडाऊन करायचो आणि त्यावेळेस मी सॅटेलाइटवर अभ्यास करायचो. काय झालं, बऱ्याच जणांना असं वाटत होतं पंजाब डकजवळ एखादी जादूटोन आहे. जादूटोना काही नाही, मी खूप अभ्यास करतो. 15 वर्षापासून एका विषयावर मला अभ्यास करायला गेले तेव्हा कुठं तुमच्यापर्यंत पोहोचलो. तसेच मग तसं करत असताना काय झालं की मग मी असा अभ्यास वाढत गेलो की नंतर योगायोगाने काय झालं, 2004 छोटा अँड्रॉइड आपला छोटा मोबाईल आला होता. 3200 रुपये किंमत होती त्या मोबाईलची. मग त्या 3200 रुपये किमतीच्या मोबाईलमध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांना टेक्स्ट मेसेज करायचो. पण त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांकडं 2004 मोबाईल घेण्याची परिस्थिती नव्हती, सायकल सुद्धा घेऊ शकत नव्हते, कारण की खूपच परिस्थिती सगळ्यांचीच बिकट होती. पण योगायोगानं 2005 आणि 2006 बी टी कापूस आला. पहिले काय करायचे आपले शेतकरी, संत्र्याला मोसंबीला ठिबक करायचे. पण मी काय केलं, 2006 9x1/2 फुटावर मी कापूस लावला होता. तुम्ही कापूस लावता 4x2 तर मी किती लावला, 9x1/2 फुटावर कापूस लावला आणि 3 एकरमध्ये 87 क्विंटल कापूस काढलेला शेतकरी मी. म्हणजे एकरी 29 क्विंटलचं कापसाचं उत्पन्न मी 2006 काढलं. मग 2006 इतकं उत्पन्न काढलं, महाराष्ट्र माझी सह्याद्रीने मुलाखत घेतली, मग माझ्याकडं संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी 1 महिन्याला 2000 शेतकरी भेटायला यायचे. मग मी त्या सर्व शेतकऱ्यांचे नंबर माझ्या वहीमध्ये लिहून ठेवले, लिखित ठेवले. म्हटलं या नंबरचा आपल्याला भविष्यामध्ये फायदा होणार आहे. मग योगायोगाने काय झालं की 2013, 2014 आणि 2015 ऑनराईड मोबाईल आलं, व्हॉट्सअप आलं, जिओ आलं, ट्विटर आलं, सगळ्या गोष्टी आल्या. मग मी म्हटलं 2015 मग सगळा अंदाज सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला सुरुवात केली. मग 2015 मी काय केलं, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये पुन्हा परत भाग पडले, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश असे भाग केले. जर एखाद्यास पूर्व विदर्भातून पाऊस येणार असला मध्य प्रदेश मधून तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना मेसेज टाकायचा. उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस येणार असला नंदुरबारकडून तर उत्तर महाराष्ट्राला मेसेज टाकायचा अशी माझी प्लॅनिंग होती. मग असं करत करत माझ्या आज माझ्या मोबाईलमध्ये 10,000 कॉन्टॅक्ट आहेत आणि माझ्या मोबाईलमध्ये 700 ग्रुप आहेत. आणि मी काय करत असतो, मी रात्री माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होत असलं तर रात्री 4-2 उठून मी मेसेज टाकतो आणि 3 मिनिटांमध्ये 2,00,000 शेतकऱ्यांना मेसेज जातो आणि तोच मेसेज महाराष्ट्रातील 43,560 गावामध्ये 3 कोटी लोकांना मेसेज रात्रीपर्यंत जातं आणि सगळ्यांचं नुकसान वाचवतं. एक उदाहरण सांगतो की रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत त्या बाबतीत एक आधी परिस्थिती सांगतो की शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्यांचं या बियाणाचं एक गणित जुळलं नाही. तर काय व्हायलं, मूग पेरलं की कम्प्लीट मूग 60 दिवसाला निघतो. 61व्या दिवशी पाऊस हजर होणार. सोयाबीन करा 100व्या दिवशी निघते, 101 दिवसाला पाऊस येणार. उडीद करा 75व्या दिवशी निघतो, 76व्या दिवशी पाऊस येणार. कांदा करा, कांदा काढणीपर्यंत काही नसतं, पण कांदा काढला वरील ढिगलं मारले की पाऊस येणार आणि तुमचे कांदे भिजणार. तसेच हळद करा, हळद काढणीपर्यंत काही नसतं, पण हळद केली उन्हाळ्यामध्ये मे मध्ये 44 तापमान असतं. 44 तापमानाला आपले शेतकरी हळद तिथं वाळू घालतात, शिजवितात आणि हळद शिजल्यानंतर आपल्या शेतकऱ्याला काय माहीत असतं उन्हाळ्यात पाऊस येईल का नाही. पण काय होतं, निसर्ग इतका शेतकऱ्यांचा पिछा करतो, शेतकरी आपल्या घरी येतो आणि रात्री 2 वाजता अचानक एक आभाळ येतं आणि शेतकऱ्यांची हळद भिजवतं. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. पैशानं सगळ्या गोष्टी विकत घेता येईल, पण या निसर्गाला विकत घेणं शक्य नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये मी रात्रंदिवस अभ्यास केला, म्हणलो या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान वाचिनार म्हणजे वाचिनार. मग आता एक उदाहरण सांगतो, रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालवितो. गाडी या रुळावण्याची का त्या रुळावण्याची स्टेशन मास्टर राहतात, स्टेशन मास्टरच्या हातात असतात. मग रेल्वे ड्रायव्हरच्या हातात काय असतं,
ब्रेक दाबायचं आणि पळवायचं पण स्टेशन मास्टर काय करतो गाडी वळवायचं कोणाच्या हातात आहे स्टेशन मास्टरच्या तसे या वरुण राजाची एक ट्रेन आहे म्हणजे या वरुण राजा ट्रेन मध्ये म्हणजे रेल्वे मध्ये काय असतं पाऊस असतो मग हा पाऊस कुठून येतो एक तर मुंबई कोण येतो नसता एक बंगालच्या खाडीमधून येतो हा पाऊस कोणत्या दिशेने यायला कुठून यायला बारीक थेंबाचा का मोठा थेंबाचा का अतिवृष्टी होणार का ढगफुटी होणार का तळे भरणार का मध्य प्रदेश मधून येणार का आंध्रामधून येणार का कोकणातून येणार का तेलंगणामधून येणार हे तुम्हाला 15 दिवसांना सांगत जाईल आणि तुमचं नुकसान वाचत जाईल म्हणून हे झालं याच्याबद्दल म्हणून काय झालं आता भविष्यामध्ये आता तापमान वाढायलंय पृथ्वीचं तापमान वाढायलंय काय झालं पृथ्वीचं तापमान 1-1 अंशाने वाढायलंय तर काय झालं 1970 पर्यंत परिस्थिती म्हणजे 1970 पर्यंत 72 नंतर दुष्काळ पडला होता 72 दुष्काळ पडला होता आणि 74 नंतर परत पाऊस झाला होता पण परिस्थिती अशी होती की आता त्याच्यानंतर परत 90 नंतर परत पाऊस कमी झाला पण पाऊस कमी झाल्याच्या नंतर आता परत ह्या 2019 पासून पाऊस वाढला मग हे पाऊस कशामुळे वाढला तर त्याची खरे कारण सांगतो सिमेंटचे जंगल झाले सिमेंटचे रोड झाले सगळीकडं सिमेंटचे जंगल झाले जंगलतोड झाले आणि याच्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढलं जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढली पण तापमान वाढल्यामुळं एक फायदा झाला आता मात्र पाऊस वाढला इथून पुढं आता तुम्हाला हंड्यासाठी कुठं उन्हाळ्यामध्ये जायची गरज पडणार नाही आता काय झालं ऊन तापवलंय पण त्याच्यामुळं फायदा झाला पाऊस आता इथून पुढं दरवर्षी तुमचे तळे भरणार आणि तुमच्या तुम्हाला भरपूर पाणी राहणार आपल्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ परवडतो पण कोरडा दुष्काळ परवडत नाही म्हणून एक परिस्थिती सांगतो 2019 काय झालं 2019 पासून पाऊस वाढला पण 2017 पर्यंत परिस्थिती अशी होती आपल्या जिल्ह्याची पाण्याची पातळीची टेबल जिल्ह्याचाच नाही तर महाराष्ट्रातला 70% होता पण 2019 पाऊस झाल्यामुळं तो पाणी कुठपर्यंत गेलं किती पाणी आता 22 फुटापर्यंत 2019 आलं आणि तेच पाणी 2020 या साली ते पाणी 14 फुटावर आलं आणि 2021 पावसाचं पाणी आता जमिनीची टेबल जवळपास 8 फुटावर आले मग पहिले पूर्वज म्हणायचे आमच्या काळी तर इतका पाऊस होता की आमचे शेतकरी एक कानीनं पाणी शेंदायचे पण मी म्हणतो पुढच्या वर्षी असा पाऊस राहील की पुढच्या वर्षी तुम्ही इथून पुढं पाणी असं घ्यायला जाताना बकेटच विहिरीत बुडू येतात असा पाऊस राहणार आहे म्हणून याचं कारण काय झालं की पृथ्वीचं तापमान वाढलंय मग या तापमानाला आपल्याला कंट्रोल करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला झाडं लावावं लागतील मग जितके झाडं जास्त तितका पाऊस जितके झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो आणि जितके झाडं कमी तितका पाऊस जगातून पाणी वाचलेला सारखा पडतो म्हणून आता पाऊस वाढलाय पण या आपल्या पावसाला रोखावं लागेल त्याच्यासाठी माझं म्हणणं सगळ्यांनी आता इथून पुढं एक एक झाडं लावावं तर एक उदाहरण सांगतो या कोरोना काळामध्ये सर्व देशांना जगाला दाखवून दिलं ऑक्सिजन नसल्यामुळे किती लोकांना जीव गमवावा लागला तर माझं म्हणणं एक आहे आपल्या घरी 5 व्यक्ती असतात तर आपल्याला ऑक्सिजन कोण देतो तर हे झाडं देतात मग माझं म्हणणं आहे कमीत कमी आपल्या घरच्या पुरतं ऑक्सिजन देणारी 5 झाडं लावा तर डॉक्टर साहेबांनी तर इथं नर्सरी मुद्दाम तयार केली आता इथं पुढच्या वर्षी तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला झाडं भेटतील आणि ती झाडं नेऊन तुम्ही घरी लावा तसेच झाडं कशामुळे लावायचे की जितके झाडं लावतो तितकं पृथ्वीचं तापमान कमी होईल कारण की जालना जिल्हा असतो परभणी जिल्हा असतो पहिलं तापमान किती होतं 37, 38, 39 होतं पण या आता 3 वर्षामध्ये आपलं तापमान झालं 44, 45, 46, 47 याच्यामुळं आपलं इथं तापमान वाढायलंय पण झाडं जितके जास्त तितकं काय होतं जमिनीची धूप थांबते म्हणून माझं म्हणणं आहे आता प्रत्येक जणाने एक एक झाडं लावा तर आपल्या घरामध्ये 5 व्यक्ती असल्या तर कमीत कमी 5 झाडं लावायचे पण आपल्या घरी 2 बैलं असतात शेळ्या मेंढ्या असतात एखादी मांजर असतं तर मग अशा वेळेस काय करायचं की आणखीन 5-7 झाडं लावा त्याच्यामुळे निसर्ग चांगला राहील रुद्ररूप धारण करणार नाही आणि पृथ्वीचं तापमान चांगलं राहील म्हणून ही झाडं लावणं ही काळाची गरज आहे तसे माझं एक म्हणणं आहे आपल्या घरचे काय करतात की जे तरुण मंडळी आहेत इथं तरुण मंडळी जर असले
वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस साजरा करा, आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करा, केक आणा, सगळ्या काही गोष्टी करा, पण ज्या दिवशी तुम्ही वाढदिवस साजरा करा त्या दिवशी ज्या ठिकाणी पडीत जमीन भेटत त्या पडीत जमिनीवर वाढदिवसा दिवशी एखादं झाड लावा. जर तुम्ही वाढदिवसा दिवशी झाड लावलं आणि ते झाड मोठं झालं आणि एखादा इथं लग्नाचा प्रोग्राम असला तर तुम्ही काय म्हणता, ते जे झाड दिसतंय ना त्या झाडाखाली ज्या मोटरसायकल उभे आहेत ना ते माझ्या वाढदिवसाला लावलं होतं. म्हणून जसं झाडं लावले तर आणखीन संख्या वाढत जाईल आणि पृथ्वीचं तापमान कमी होत जाईल. म्हणून माझं म्हणणं एक आहे सर्व शेतकऱ्यांना की आता इथून पुढं झाडं लावणं काळाची गरज पडणार आहे, कारण की पृथ्वीचं तापमान वाढलंय, पाऊस मात्र वाढत चाललाय. म्हणून ही सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. या हवामानाचा कोणाकोणाला फायदा होतो आणि कोणाकोणाला नुकसान होतं मी थोडक्यात आठवतो, कारण की आजचा जे प्रोग्राम आहे हे खरं आरोग्य तपासणीसाठी इथं सगळे शेतकरी आलेले, म्हणून त्यांना खरा जास्त वेळ द्यायला पाहिजे. तर पाचच मिनिटात सांगतो या हवामानाचा कोणाला फायदा होतं. तर सुरुवातीला मला माझा फोन नाही लागला की काय होतं, माझ्या घरी लग्न समजा लग्न तिथीचे माणसं लोक घरी येतात, म्हणजे तारीख काढण्याबद्दल नाही बरं का, की साहेब म्हणतात आमचं एक या पावसाळ्यामध्ये या तारखेला लग्न ठरविलेलं आहे, मग त्या दिवशी पाऊस येईल का नाही, मग त्या दिवशी मग मी काय करत असतो की शेतकऱ्यांना तशी मदत करत असतो की त्या त्यांचं लोकेशन घेतो, त्या ज्यांचा जो प्रोग्राम जिथं ठेवलेला आहे तिथलं लोकेशन सर्च करतो, त्यांना म्हणत असतो पाऊस येणार असला तर तुम्ही तुमचं लग्न मंगल कार्यालयामध्ये ठेवा. मग त्यावेळेस ते तसं ते ऐकतात आणि ते त्यांचं नियोजन बदलतात. तसे माझी मिसेस आहे बघा शीतल डग, तर माझ्या मिसेसचे या महाराष्ट्रामध्ये 400,000 महिला मी ॲड केलेल्या आहेत माझ्या ग्रुपमध्ये. तर शीतलच्या ज्या जे ग्रुपमध्ये ॲड केलेले आहेत, मग शीतलला माझ्या मिसेसला फोन कसे आहेत, मॅडम भैयाला म्हणा आज आम्ही दळणवाळू घातले पाऊस येईल का, असे फोन येतात. तर या दसऱ्यामध्ये तर इतके फोन आले की दसरा काढताना ते सगळे विचारतात आज आम्ही दसरा काढला मग पाऊस येईल का. मी तिला म्हणलो तू काय करतंय की त्या सगळ्या तुझ्या मैत्रिणी आहेत त्यांना सांगून टाकतंय की दसऱ्यामध्ये दुपारी 2:00 नंतर पाऊस येतो, मग तुम्ही 2:00 आत तुमचे भांडे मधात नेऊन ठेवत जा असं मी सांगत असतो. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय असतं ते पापुड्या हे घालतात, तर पापुड्या ते बोटुळे घालताना असे फोन येतात आज पाऊस येईल का नाही कसं करत, मग मी त्यांना सांगत असतो मिसेसला सांगतो आणि ती त्यांना लगेच अंदाज त्यांच्या ग्रुपवर टाकून देते, असं काम मी करत असतो. तसे माझी पुतणी आहे बघा सलोनी डग, माझी पुतणी सलोनी सुरेश डग 11वीला आहे, तर 11वीला असताना तिनं काय केलं एक सॅटेलाइट तयार केलं, एक उपग्रह तयार केला आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भारतामधून 100 उपग्रह तयार करायचे होते आणि ते रामेश्वरमधून रामेश्वरपासून सोडायचे होते म्हणजे तामिळनाडूपासून. मग त्यामध्ये माझ्या सलोनीनं आमच्या सलोनीनं एक उपग्रह तयार केला आणि ते 100 ग्रामचा उपग्रह तयार केला आणि त्या सलोनीला 6 अवॉर्ड भेटलेत आणि गिनीज बुकमध्ये तिची नोंद झालेली. मग हे उपग्रह तयार केल्याच्या नंतर काय झालं, हे उपग्रह कुठून सोडायचे होते तर तामिळनाडू पासून सोडायचे होते, त्या तिथं रामेश्वर पासून सोडायचे होते. मग तिथं आपल्या जगा आपल्या भारतामधले सगळे 99 उपग्रह आणले आणि आमच्या सलोनीचा 100 उपग्रह तिथं ठेवला. मग सगळे विचार करू लागले की सलोनी मला म्हटली जाता जाता अंकल आपण या उपग्रहामध्ये काय ठेवायचं, मी म्हटलं ही गोष्ट कोणाला सांगायची नाही मी तिथं गेलं तुला सांगेन. मग तिला घरून इथून जाताना काय केलं 5 चिंचुके आणि 5 सीताफळाच्या ब्या आम्ही सोबत घेतल्या. मग तिथे गेल्याच्या नंतर 100 उपग्रह तिथे ठेवले आणि मी म्हटलं हे चिंचुके आणि ब्या त्याच्यामध्ये टाक. मग या मग तिथले विचारू लागले हे ब्या चिंचुके कशा मळा, चिंचाचे चिंचुके आणि सीताफळाच्या ब्या कशा मळा, म्हणलं हे उपग्रह याच्यात टाकायच्या ब्या, हे उपग्रह वरती जाणार, वरी गेल्याच्या नंतर वापस नाही आलं आणि एखाद्या ग्रहावर पडलं, मग ग्रहावर पडल्याच्या नंतर तिथं चिंचोके पडतील आणि सीताफळाच्या ब्या पडतील, तिथं पाऊस पडल आणि तिथं मग झाडं उगवतील, ते झाडं कोणामुळे उगवले
जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि परभणी जिल्ह्यात आमची सलोनीटर तिच्यामुळे झाड उगले त्याच्यानंतर आम्हाला परत एक अवॉर्ड भेटलेला आहे. मग असं काम आम्ही करतो. मग हे काम करत असताना आणखी फोन कोणाचे येतात, मला वाळू टेंडर वाल्याचे येतात. कशाबद्दल? ते म्हणतात के डगसाहेब मागं म्हणू लागले, डगसाहेब एखादी 2 महिन्याची बकाड पडेल का? मी म्हणलं कशामाळ बकाड तुमच्याकडे खरपड म्हणते तर वाटतं, मग खरपड पडेल का? मी म्हणलं कशामाळ की मी म्हटलं, ते म्हटले की जर समजा खरपड पडलं की आम्हाला काय होतं, आमची वाळू उडून घेता येते, मग नदीचं पाणी कमी होतं आणि वाळू आमची रॉयल्टी भरून निघते. त्याच्यामुळे असे देखील फोन येतात. आणि इथं द्राक्ष शेतकरी असाल तर आणखीन हवामानाचा फटका कुठं बसतो, तर ते इथं द्राक्ष शेतकरी असाल ते एक गोष्ट सांगतो आणि मी माझी रजा घेतो. तर उत्तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये उत्तरेकडून वारे आले की तुमच्या द्राक्षावर भुरी येते. म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये उत्तरेकडून वारे आले की द्राक्षावर भुरी येते. मग काय करायचं? ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वारे थंड वारे काय होतात, उत्तरेकडून येतात. आणि उत्तरेकडून वारे सुरू झाले आपल्या कानाच्या ज्या बाळ्या येतात त्या थंड झाल्या की समजायचं 12 दिवसानं आपल्या द्राक्षावर भुरी पडणार. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. तसेच आता पेरणी कोणती आहे, गव्हाची पेरणी आणि हरभऱ्याची पेरणी. आता सगळ्या शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू कधी पेरायचा कोण्या तज्ज्ञाला विचारायचं नाही, काय नाही. आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं, खोबऱ्याचं तेल वाटीमध्ये ठेवायचं. ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की समजायचं पेरणीला सुरुवात करायला काही हरकत नाही. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी करायची. म्हणून आज इथं मला बोललेलं खरं तर कार्यक्रम आज आरोग्य तपासणी आहे, पण त्याबद्दल आणि शेतकरी मेळावा देखील आहे, पण मला सांगण्यासाठी आणखीन खूप इच्छा आहे. पण मी तुम्हाला 3 तास सुद्धा इथून उठू देत नव्हतं,